हॅलो फ्रेंड्स मी स्वप्नील अग्रवाल आज मी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये नवीन आर्टिकल स्टार्ट करणार आहोत अर्गन डायग्रॅम ऑर कॉम्प्लेक्स प्लेन ओके आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं की कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल त्याचं स्क्वेअर रूट कसं फाईन करायचं तसेच सोल्युशन ऑफ कॉर्डरेटरिक इक्वेशन ऑफ कॉम्प्लेक्स सिस्टीम ते पाहिलं ओके ठीक आहे आज आपण काय अर्गन डायग्रॅम पाहणार आहोत अर्गन डायग्रॅम कशी फाईन करायची एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर ते पाहूया ओके अ कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय एक्स आणि वाय बिलॉग्स टू आर ओके हा एक कॉम्प्लेक्स नंबर दिला असे आणि आय इक्वल टू रूट मायनस वन इज एक्सप्रेस्ड एज पॉइंट इन द प्लेन हुज कॉरनेट्स आर ऑर्डर पेअर एक्स वाय बघा म्हणजे एक कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिलेला आहे झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय एक्स आणि वाय बिलाँग्स टू रिअल नंबर अँड आय इक्वल टू रूट मायनस वन इज एक्सप्रेस्ड एज पॉइंट इन द प्लेन हुज कॉरनेट्स आर ऑर्डर पेस एक्स वाय म्हणजे एक्स म्हणजेच काय झेडचा काय रिअर पार्ट आहे आणि वाय म्हणजेच काय झेडचा काय आहे म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा काय इमॅजिनेट पार्ट आणि तोच म्हणजे आपला काय असणार आहे कोऑर्डिनेट असणार आहे ओके म्हणजे तीच डेफिनेशन आहे त्यानुसार आपल्याला आरगड डायग्राम फाईन करता येणार आहे ओके बघूया आपण लेट झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय बी अ कॉम्प्लेक्स नंबर देन द पॉइंट पी ऑफ एक्स वाय रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय ओके म्हणजेच बघा एक्स प्लस आय वाय इक्वेलन्स टू एक्स वाय ऑरडे पेअर एक्स वाय म्हणजे एक्स म्हणजे रिअल पार्ट ऑफ झेड आणि वाय म्हणजे इमॅजिन पार्ट ऑफ झेड ओके ते सांगा एक्स इक्वल टू रिअल पार्ट ऑफ झेड इज रिप्रेझेंटेड ऑन द एक्स एक्सिस महत्वाचं हेच आहे एक्स एक्सिस इज कॉल्ड रिअल एक्सिस ओके मग एक्स एक्सिसला काय म्हणणार आपण रिअल एक्सिस आणि सिमिलरली वाय इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड रिप्रेझेंट ऑन द वाय एक्सिस सो वाय एक्सिस इज कॉल्ड इमॅजिनरी एक्सिस ओके okay? ठीक आहे मग डायग्राम बघा व्यवस्थित समजून घ्या डायग्राम हे एक्स एक्सिस आपण काढलेला आहे आणि हा वाय एक्सिस आपण काढलेला आहे ठीक आहे आपण एक्स एक्सिसला एक्स एक्स काय म्हणणार आहोत रिअल एक्सिस म्हणणार आहोत आणि वाय एक्सिसला काय म्हणणार आहोत इमॅजनरी ऍक्सिस ओके okay? कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ठीक आहे म्हणजे एक्स प्लस आय वाय एक्स म्हणजे रिअल पार्ट ऑफ झेड आणि वाय म्हणजे इमॅजनरी पार्ट ऑफ झेड आणि ते कसं लिहिणार ऑर्डरपेयर एक्स वाय ओके मग ठीक आहे मग इथून ते डिस्टन्स काय असणार आहे एक्स असणार आहे ओके आणि इथून ते बगा, एकस एकस मझे का इतलो एकस, का का हे डिस्टन्स काय असणार वाय असणार तेच सांगितलं बघा पी ऑफ एक्स वाय एक्स म्हणजे काय एक्स म्हटलं इथलं डिस्टन्स म्हणजे एक्स ठीक आहे हा म्हणजे रिअर पार्ट ऑफ झेड ठीक आहे आणि हे काय असणार आहे डिस्टन्स वाय ओके म्हणजे वाय कॉर्डिनेंट्स दिलेलं आहे मग काय असणार आहे हे डिस्टन्स एक्स दिलेलंच आहे आणि हे डिस्टन्स काय वाय पण एक्स म्हणजेच काय असणार आहे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअर पार्ट ऑफ झेड आणि हे डिस्टन्स आहे पी पासून त्या वाय एक्स एक्सपर्यंत ते डिस्टन्स काय आपलं वाय आणि वाय म्हणजेच काय इमॅजिन पार्ट ऑफ झेड आणि हिलाच काय म्हणणार आपण आर्गन डायग्राम म्हणणार आहोत ओके फॉर एक्झाम्पल बघा वन टू पेअर वन टू ते कसं लिहिणार इक्वेलन्स टू वन प्लस टू आहे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असं लिहिणार ओके मायनस फोर प्लस थ्री आहे म्हणजे ऑर्डोपेअर काय असणार मायनस फोर थ्री ओके मायस टू मायनस टू वाय इक्वेलन्स ऑर पेयर काय असणार आहे मायनस टू मायनस टू ओके ठीक आहे अ डायग्रॅम विच रिप्रेझेंट कॉम्प्लेक्स नंबर बाय पॉइंट्स इन अ प्लेन विथ रेफरन्स टू रियर अँड इमॅजिनरी एक्सिस इज कॉल्ड अर्गन डायग्राम ऑर कॉम्प्लेक्स प्लेन म्हणजे हे काय असणार आहे कॉम्प्लेक्स अर्गन डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्लेन असणार आहे ओके हे झाली अर्गन डायग्रेम ची डेफिनेशन ओके आता आपण पाहणार आहोत खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे मॉड्युलर्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड ओके त्याची डेफिनेशन आपण पाहूया बघा मॉड्युलस ऑफ झेड म्हणजेच काय इफ झेड इक्वल टू ए प्लस आय बी म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल इज अ कॉम्प्लेक्स नंबर देन मॉडुल्स ऑफ झेड डिनोटेड बाय मॉड झेड ऑर आर ओके म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी दिला असेल आणि तो मॉड्युलस ऑफ झेड चे डिनोट कसं केलं जातं मॉड झेड ऑर स्मॉल आर ओके इज डिफाइंड एस डेफिनेशन काय सांगते बघा आर इक्वल टू मॉड झेड इक्वल टू अंडरवूडमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे रिअर पार्ट ऑफ झेड चा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ जेड चा स्क्वेअर ओके अंडरवूडमध्ये ठीक आहे हे झालं तुमचं मॉडेल्स ऑफ झेड ची डेफिनेशन फॉर एक्झाम्पल बघा झेड इक्वल टू प्लस थ्री आहे तर ते त्या कॉम्प्लेक्स नंबरचं मॉडेल्स कसं फाईन करणार मॉडेल्स ऑफ जेड इक्वल टू मॉट झेड इक्वल टू अंडरवूडमध्ये ए किती आहे टू टू चा स्क्वेअर प्लस बी किती थ्री थ्री जा स्क्वेअर ओके टू चा स्क्वेअर फोर आणि थ्री जा स्क्वेअर नाईन नाईन प्लस फोर थर्टीन ओके रूट थर्टीन ओके okay, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू प्लस थ्री याचा मॉडेल किती मिळाला आपल्याला रोट थर्टीन विच इज रिक्वायर्ड आन्सर ओके सिम्पल डेफिनेशन्स आहेत आर्ग्युमेंट ऑफ झेड बघा आता नेक्स्ट डेफिनेशन आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड तर समजून घ्या ओ पी मेक्स अँड अँगल थिएटा विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस थिएटा इज कॉल्ड द आर्ग्युमेंट ऑर एम्प्लिट्यूड ओके आर्ग्युमेंट पण म्हणू शकतो त्याला एम्प्लिट्यूड पण म्हणू शकतो ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू ए प्लस आय बी आणि डिनोट कसं केलं जातं बघा डिनोटेड बाय आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे आर जे ऑफ झेड असं डिनोट केलं जातं व्यवस्थित डायग्रॅम बघा हा आपलं एक्स एक्सिस आहे हा वाय एक्सिस आहे ओके मग त्यातनं मग आपण फर्स्ट कॉर्डरमध्ये घेतलेला आहे एक लाईन घेतलेली ला आहे डिस्टन्स आर मॉड झेड इक्वल टू आणि एक पॉईंट घेतला आहे पी ऑफ ए बी ओ पासून पीपर्यंत ओ पी मेक्स एन अँगल ते मेक्स एन अँगल काय आहे ओके आणि तो थिटा म्हणजेच काय असणार आहे एक्स ला ते पॉझिटिव्ह ला आहे ओके आता थिटाला आपण काय म्हणणार आहोत आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणणार आहोत ओके ठीक आहे मग हे डिस्टन्स काय ओ एम ए आणि पी एम काय असणार आहे बी असणार आहे ठीक आहे आणि चे डिस्टन्स काय मॉड्युलस ऑफ झेड म्हणजेच काय असणार आहे आर ओके ठीक आहे मग आता आपण पाहिलं तर या डायग्रामनुसार पाहिलं तर सायन थिटा काय असणार आहे सायन थिटा म्हणजेच काय असणार आहे बी अपॉन आ, आर असणार ओके आणि स्कॉस थिटा काय असणार आहे ए अपॉन आर ठीक आहे डायग्राम नुसार आपण ते म्हणू शकतो ते पाहूया आपण आर नॉट इक्वल टू झिरो ठीक आहे मग इक्वल टू काय असणार आर साईन थिटा एन ए इक्वल टू काय असणार आर कॉस थिटा अँड मध्ये या दोघांत डिवायड बाय करूया बी अपॉन ए घेऊया बी अपॉन ए घेतलं तर काय असणार आहे इकडे बी अपॉन ए घेतलं तर इकडे काय असणार आहे आर आर साईन थिटा अपॉन आर कॉस थिटा आर आर कॅन्सल साइन थिटा अपॉन

ओके हा झाला फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे फॉर एक्झाम्पल पाहूया आपण इफ झेड इक्वल टू टू प्लस टू वाय देग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू थिटा ओके इक्वल टू काय फॉर्म्युला टेन इनवर्स वर्स बी अपॉन ए बी काय टू ए किती आहे टू टू अपॉन टू ओके म्हणजे इक्वल टू टेन इनवर्स वन टेन इनवर्स वन हा काय असतो आपला पाय बाय फोर असतो ओके टेन इनवर्स वन हा आपला काय असतो पाय बाय फोर म्हणजेच हे काही अवघड नाही लक्षात कसं ठेवायचं टेन थिटा इक्वल टू वन लक्षात ठेवा मी काय सांगतो बघा टॅन थिटा इक्वल टू वन तर थिटा काय असतो आपला पाय बाय फोर म्हणजे टॅन इनोस वन काय असतो पाय बाय फोर त्यामुळे थिटा काय मिळाला आपल्याला पाय बॅफोर विच इज रिक्वायर्ड आन्सर ठीक आहे आता नेक्स्ट पॉईंट बघा आर्ग्युमेंट ऑफ झेड इन डिफरंट कॉड्रन्स अँड एक्सिस सिम्पल आहे बघा आर्ग्युमेंट ऑफ झेड इन डिफरंट कॉर्ड्रन्स आणि एक्सिस ओके तर ते कसं पाहिजे बघा आता समजा त्यात केसेस आहेत भरपूर केसेस आहेत मी केसेस तयार करतोय बघा पहिली केस काय तयार होते मी की सपोज मी ए बघा ही डायग्राम व्यवस्थित समजून घ्या हा एक्स आहे हा वाय एक्सिस आहे हे इथं एक्सिस काय असणार आहे झिरो अँगल असणार आहे इथं पाय बाय टू इथं पाय आणि इकडे थ्री पाय अपॉन टू असणार आहे परत इकडे काय असणार टू पाय ओके रोटेट होऊन जाणार आहे ठीक आहे मग आता मी सपोज काय करतो बघा पहिली केस मी काय घेतो की बी इक्वल टू झिरो घेतो बघा बी इक्वल टू काय घेतो झिरो आणि ए काय असेल ग्रेटर झिरो असेल बघा मी बी काय घेतला झिरो घेतला आणि ए काय घेतला रिअल पार्ट काय घेतला पॉझिटिव्ह घेतला आणि बी झिरो घेतला म्हणजे इमेल पार्ट घेतला झिरो घेतलेला आहे म्हणजेच काय येणार आहे आपल्याला लाईन कोणत्या कॉर्डर मध्ये येणार आहे एक्स एक्सिसला येणार बघा ए इक्वल टू काय घेतला आपण ए पॉझिटिव्ह आहे म्हणजे इकडे येणार पॉझिटिव्ह बरोबर आहे रियल ला आणि कशावर असणार आहे ती लाईन एक्स एक्सिसवर असणार आहे ठीक आहे मग त्याचं अँगल किती असणार आहे झिरो अँगल काय असणार आहे झिरो बघा पहिली केस आता दुसरी केस मी काय म्हणतो की बी इक्वल टू बी काय घेतलं ए आणि बी दोन्ही पॉझिटिव्ह घेतले ए आणि बी दोन्ही पण काय मी घेतले पॉझिटिव्ह घेतले तर काय येणार आहे ए आणि बी काय असणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे कोणत्या क्वॉर्डरमध्ये असणार आहे फर्स्ट क्वार्टरमध्ये बघा ए आणि बी दोन्ही पॉझिटिव्ह घेतलं तर कोणत्या क्वॉर्डर मध्ये असणार आहे फर्स्ट क्वार्टरमध्ये असणार आहे कारण की इथे बघा हा पॉझिटिव्ह असतो हा पण पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये आणि बी पॉझिटिव्ह घेतलं तर ओके आणि त्यांचा आर्ग्युमेंट काय असणार आहे त्यांचा आर्ग्युमेंट काय असणार आहे झिरो टू पाय बाय टू मध्ये असणार आहे ओके त्यांचा आर्ग्युमेंट काय असणार आहे झिरो टू पाय बाय टू मध्ये असणार आहे ओके ठीक आहे म्हणजे झिरो लेस थिटा लेस पाय बाय टू हा आर्ग्युमेंट असणार आहे किंवा ज्यावेळेस ए आणि बी दोन्ही पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस ओके आता तिसरी केस मी समजा ए झिरो घेतला आणि बी काय घेतला पॉझिटिव्ह घेतला काय म्हंटल बघा ए मी झिरो घेतला आणि बी काय घेतला पॉझिटिव्ह तर काय असणार आहे हे तर झिरो असणार आहे म्हणजे बी काय असणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे इथे असणार आहे मग त्या काय असणार आहे बी कोल टू काय म्हणलं ग्रेटर झिरो घेतला तर काय असणार आहे आपला की त्याचा अँगल काय असणार आहे पाय बाय टू आर्ग्युमेंट काय असणार आहे पाय बाय टू असणार आहे ठीक आहे थर्ड आता चौथी केस पाहूया की मी बी झिरो घेतला आणि ए काय घेतला निगेटिव्ह घेतला तर काय असणार आहे बाळांनो इकडे येणार बरोबर बरोबर ना इकडे येणार आहे झेडक्सिसला आणि त्याचा अँगल काय असणार आहे पाय बायटू पाय असणार सॉरी अँगल काय असणार आहे पाय आता पाचवी केस काय की समजा मी ए झिरो घेतला आणि बी काय असेल निगेटिव्ह घेतला ए झिरो घेतला बी निगेटिव्ह घेतला तर काय येणार आहे इथेही येणार आहे ओके इथे येणार तर त्याचे अँगल आहे थ्री पाय अपॉन टू म्हणजे आर्ग्युमेंट किती असणार थ्री पाय अपॉइंट टू आणि दोन्ही निगेटिव्ह घेतली ए आणि बी दोन्ही निगेटिव्ह घेतले तर कुठे येणार आहे या क्वार्टरमध्ये मग त्यावेळेस अँगल काय असणार थ्री पाय अपॉइंट टू 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 पाय ओके अँगल असं फिरतो थ्री पाय अपॉन टू 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 पाय ओके अशा पद्धतीने ते आर्ग्युमेंट पाहिले जाणार आहे ऑर्ग्युमेंट्स ऑफ इन डिफरंट स्क्वॉड्रन अँड ते काय थर्ड मध्ये मस् इथं इथं थर्ड असणार इथं फोर्थ मध्ये असणार आहे ओके ठीक आहे असे झाले आपण ऑर्ग्युमेंट ऑफ जेड इन डिफरंट फॉर्म्स पाहिले ओके मग ते कंडिशन्स आहेत या डायग्राम नुसार आपण समजून जातं काही अवघड नाहीये आता ठीक आहे आता आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत की मॉड्युल्स आणि अँप्लिट्यूड कसं फाईन करायचं कॉम्प्लेक्स नंबरचं ओके ठीक आहे फाईन द मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट बघा एखादं मी तीन एक्झाम्पल घेतो फर्स्ट एक्झाम्पल सेव्हन मायनस फायव्ह यू आय सेकंड रूट थ्री प्लस रूट टू आय अँड थर्ड मायनस फोर मायनस फोर आय असे तीन एक्झाम्पल आहेत आणि या तीन कॉम्प्लेक्स नंबरचे आपण काय फाईन करायचं सांगितलेलं आहे मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड तर फाईन करून घेऊया फर्स्ट फाईन करूया अगोदर फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर काय दिला लेट झेड इक्वल टू सेव्हन मायनस फायव्ह यू हिअर ए किती दिलाय आहे सेव्हन आणि बी किती आहे मायनस फाईव्ह ठीक आहे पण मॉडल्स चा फ्युला काय असतो आर इक्वल टू मॉड जेड इक्वल टू अंडर टू मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ओके ए अँड बी ची व्हॅल्यू माहिती आहे ती व्हॅल्यू त्या फॉर्म्युलेमध्ये पूट केली अंडर टू मध्ये सेव्हन चा स्क्वेअर प्लस मायनस फाईव्ह स्क्वेअर इक्वल टू सेव्हन चाक्वेअर फोर्टी नाईन प्लस मायनस फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह ओके फोर्टी नाईन प्लस ट्वेंटी फायव्ह सेवेंटी फोर ओके म्हणजे मॉड्युलस किती मिळाला आर इक्वल टू रूट सेव्हन्टी फाईव्ह विच इज रिक्वायर्ड आन्सर ओके ठीक आहे आता नेक्स्ट एक नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल सॉरी नेक्स्ट एक्झाम्पल पाहण्या गो अगोदर अँप्लिट्यूड पण फाईन करायला सांगलेलं आहे आर्ग्युमेंट ओके थिटा इक्वल टू का असतो टॅन इनवर्स बी अपॉन ए टू टॅन इनवर्स काय असेल बी किती दिलेलं आहे आपण मायनस फाईव्ह आणि ए किती आहे सेव्हन टॅन इनवर्स मायनस फाईव्ह अपॉन सेव्हन पण आपल्याला एक रिझल्ट माहित आहे की टॅन इनवर्स मायनस थिटा इक्वल टू लक्षात ठेवा हा रिझल्ट आहे टॅन इनवर्स व्हर्स मायनस थिटा इक्वल टू मायनस टेन इनव्हर्स थिटा असतो ओके मग त्यानुसार हे मायनस साईन बाहेर येईल म्हणजे थिटा एकूण टू काय मिळाला आपल्याला मायनस टेन इनवर्स फायव्ह अपॉन सेव्हन विच इज रिक्वायर्ड आन्सर लक्षात ठेवा हे फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला मॅथमॅटिक्स पार्ट वन मध्ये पण होणार आहेत हे फॉर्म्युले आणि किंवा लॉग लो, लॉग लो, टेबल तुम्ही पाहिलं असेल पुस्तक लॉग टेबलचं असेल तर त्यामध्ये हे फॉर्म्युले आहेत लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहू पाहूया आपण रूट थ्री प्लस रूट टू आय ओके लेट झेड इक्वल टू रूट थ्री प्लस रूट टू आय हियर ए किती रूट थ्री आणि बी किती आहे रूट टू ठीक आहे मग आर इक्वल टू मॉड झेड इक्वल टू अंडरवूडमध्ये फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू अंडरवूडमध्ये रूट थ्री चा स्क्वेअर प्लस रूट टू चा स्क्वेअर इक्वल टू रूट थ्री चा स्वेअर थ्री आणि रूट टू चा स्क्वेअर टू म्हणजे अंडरवूडमध्ये थ्री प्लस टू किती असतो फाईव्ह म्हणजे रूट फाईव्ह ओके मोडल शॉप कॉम्प्लेक्स नंबर रूट थ्री प्लस रूट टू आय इज किती मिळाला रूट फाईव्ह ओके अँड थिटा इक्वल टू अँपलिट्यूड फाईन करून घेऊया थिटा इक्वल टू काय असतो फॉर्मुला टेन इनवस बी अपॉन ए इक्वल टू टेन इनवस रूट टू अपॉन रूट थ्री म्हणजे काय मिळालं आपल्याला एम्प्लिट्यूड थिटा इक्वल टू टेन इनवस रूटमध्ये टू अपॉन थ्री विच इज रिक्वायर आन्सर ओके थर्ड एक्झाम्पल पाहूया आपण लेट झेड इक्वल टू मायनस फोर मायनस फोर आहे हियर ए किती असेल मायनस फोर आणि बी किती आहे मायनस फोर ठीक आहे मग मॉडेल फाईन करून घेऊया मॉडेलचा फॉर्म्युला काय असतो आर इक्वल टू मॉड झेड इक्वल टू अंडरूडमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ठीक आहे मग इक्वल टू काय असेल अंडर रूडमध्ये एक आहे मायनस फोर मायनस फोरचा स्क्वेअर प्लस बी किती आहे मायनस फोर मायनस फोरचा स्क्वेअर इक्वल टू मायनस फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन ओके मग सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन किती असतो थर्टी टू म्हणजे रूट थर्टी टू इक्वल टू आर इक्वल टू अंडरूडमध्ये सिक थर्टी टू कसली ना सिक्स्टीन इन टू टू इक्वल टू सिक्सटीन स्क्वेअर फीटच्या बाहेर जाईल म्हणजे येणार काय फोर रूट टू ओके आर किती मिळाला फोर रूट टू विच इज रिक्वायर आन्सर अँड अम्प्लेट्यूर फाईन करून घेऊया थिटा इक्वल टू टेन युनिवर्स बी अपॉन ए इक्वल टू टेन युनिव्हर्स बी किती आहे मायनस फोर मायनस फोर अपॉन ए किती आहे मायनस फोर मायनस फोर अपॉन मायनस फोर प्लस वन ओके म्हणजे टेन युनिवर्स वन टेन युन्स वनची वॅल्यू काय असते पाय बाय फोर ओके म्हणजे थिटा इक्वल टू काय मिळालं आपल्याला पाय बाय फोर म्हणजे अँप्लेट्यूट काय भेटलं आपल्याला आर्ग्युमेंट फाय बाय फोर विच इज रिक्वायर्ड आन्सर ओके आपण क्वेश्चन वन मध्ये तीन एक्झाम्पल घेतले होते आणि ते जे मॉड्युलर्स आणि अँप्लिट्यूड फाईन करायचं ते आपण फाईन केलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आता आपण फाइन रियल व्हॅल्यूज ऑफ थिटा फॉर विच फोर प्लस थ्री आय साईन थीटा आपण वन मायनस टू आय सायन थीटा इज प्युअरली रिअल ओके बघा आपण हे इक्वेशन दिलेले आहे कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे इज प्युअरली रिअल आहे आणि आपण काय फाईन करायचं थिटा फाईन करायचा आहे तर फाईन करून घेऊया आपण फाईन रिअल व्हॅल्यूज ऑफ फॉर विच फोर प्लस थ्री आहे साईन थिटा अपॉन वन मायनस टू आय साईन थिटा इज प्युअरली रियल आपन, ओके मग झेड लिहून घेतलेला आहे तोच ठीक आहे आता काय करतो मी बघा हा डिव्हिजन दिलेला आहे ओके मग आपण काय वन मायनस टू वाय सायन थिटाच्या कॉन्जुगेटन नुम्ब्रेट अँड डिनोमिटरला मल्टिप्लाय करून घेऊया ओके फोर प्लस थ्री आय सायन थिटा आपण वन मायनस टू वाय सायन इन टू वन प्लस टू आय सायन थिटा आपण वन प्लस टू वाय सायन थिटा ओके डिनोमिटरच्या कॉन्ज्युगेटनं आपण नुम्ब्रेटर नुम्ब्रेटरांनी डिनोमिटरला मल्टिप्लाय केलेलं आहे ओके ठीक आहे फोर इन्टू वन फोर फोर इंटू टू वाय सायन थिटा काय असणार एट आय सायन थिटा थ्री आय सायन थिटा इंटू वन थ्री आय सायन थिटा ओके थ्री आय सायन थिटा इंटू टू वाय सायन थिटा थ्री इंटू टू सिक्स आय इन्टू आय आय स्क्वेअर सायन थिटा इंटू साइन थिटा सायन्स स्क्वेअर थिटा अपॉन बघा इथं काय वन मायनस टू आय सायन थीटा आणि इथं वन प्लस टू आय सायन थीटा ए मायनस बी ए प्लस बी काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तो फॉर्मुला इथं युज करूया वनचा स्क्वेअर वन मायनस टू आय सायन थिएटाचा स्क्वेअर काय सांग टू चा स्क्वेअर फोर आय चा स्क्वेअर आय स्क्वेअर आणि सायनचा स्क्वेअर सायन स्क्वेअर थिटा ओके इक्वल टू फोर प्लस एट आय सायन थिटा प्लस थ्री आय सायन थीटा किती येणार आहे इलेव्हन आय सायन थिटा आणि आयस्क्युरची व्हॅल्यू मायनस म्हणजे मायनस सिक्स सायन्स क थिटा अपॉन वन आहे तसा आणि आयस्क्युअर म्हणजे मायनस होऊन मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे वन प्लस फोर सायन्स स्क्युअर थिटा ओके मग मी काय करतो बघा ते व्यवस्थित लिहून घेतो झेड इक्वल टू फोर मायनस सायन्स क थिटा एकत्र लिहिला का कारण की शेवटी थिटा पण आपला काय कॉन्स्टंट काहीतरी अँगल असणार त्याचा सायन थिटा घेतला तर तो कॉन्स्टंट असणार मग ते एकत्र घेतलं फोर मायनस सिक्स सायन्स क थिटा एकत्र घेतला प्लस इलेवन सायन थिटा आय अपॉन वन प्लस सायन्स स्क्वेअर थिटा ओके आता वन प्लस फोर वन प्लस फोर सायन्स स्क्वेअर थिटा आणि मी हे सेपरेट डिवाइड करतो ओके म्हणजे काय येणार आहे फोर मायनस सिक्स सायन्स स्क्वेअर थिटा आपण वन प्लस फोर सायन्स स्क्वेअर थिटा प्लस इलेव्हन सायन थिटा अॉन वन प्लस फोर सायन्स स्क्वेअर थिटा इन टू आय ओके आलं काय कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये हा पूर्ण ए आणि हा पूर्ण बी ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये हो आलेला आहे पण मी एक रिमार्क घेतला होता की एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल आणि एखादा कॉम्प्लेक्स नंबर हा इज प्युअर रियल केव्हा असतो ज्यावेळेस आपला इमॅजिनरी पार्ट हा काय असतो झिरो असतो त्यावेळेस लक्षात ठेवा प्युअर रियल केव्हा असतो रियल नंबर केव्हा असतो ज्यावेळेस इमॅजिनरी पार्ट काय असतो झिरो मग आपल्या इथे इमॅजिनरी पार्ट काय दिसतो इलेव्हन सायन थिटा अपॉन वन प्लस फोर सायन्स कर थिटा हा काय असेल इमेजनी पार्ट तो इमेज पार्ट काय असणार आहे झिरो असणार कारण दिलेले हे काय दिले आपल्याने प्युअरली रिअल इमेज पार्ट काय असणार ते झिरो असणार आहे ओके त्यामुळे काय असणार आहे इलेव्हन सायन थिटा आपण वन प्लस फोर सायन्स कॉथिटा इक्वल टू झिरो तिरगस गुणाकार म्हणजे इलेव्हन सायन थिटा इक्वल टू झिरो म्हणजे इलेव्हन झिरो आपण इलेव्हन झिरो म्हणजे सायन थिटा इक्वल टू झिरो महत्वाची गोष्ट येत आहे बघा तुम्ही लगेच थिटा इक्वल टू काय म्हणता पाय बाय टू नाही किंवा सॉरी साइन थिटा इकोल टू झिरो असेल तर थिटा काय म्हणता तुम्ही झिरो म्हणता पण नाही लक्षात ठेवा ही एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की पायच्या मल्टिपलमध्ये काहीही असू दे पायच्या मल्टिपलमध्ये काहीही असू दे सायन्सची व्हॅल्यू अल्वेज झिरो असते बघा मी काय म्हटलंय पायच्या मल्टिपलमध्ये काहीही असू दे साईनची व्हॅल्यू ही ऑलवेज झिरो असते ओके म्हणजे साईन थिटा इक्वल टू झिरो म्हणजे इक्वल टू साइन यन पाय मी काय म्हणतो पायच्या मल्टिपलमध्ये काहीही असू दे साइन ऑलवेज झिरो असतो ओके मग साईन यन पाय इक्वल टू झिरो लक्ष ठेवा म्हणजे सायन थ्री पाय साईन फोर पाय साईन नाईन पाय किंवा साईन मायनस टू पाय साईन नाईन पाय काही विचारू देईल पायच्या मल्टिपलमध्ये दिसते तर साईनची व्हॅल्यू ऑलवेज झिरो असते म्हणजे साईन थिटा इक्वल टू झिरो म्हणजे इक्वल टू साईन एन पाय मग काय असणार आहे साइन साईन कॅन्सल मग थिटा काय मिळतोय एन पाय ओके थिटायकोल्डो काय मिळाला आपल्याला एन पाय एन बिलॉंग्स टू इंटेरियर झेड ओके okay? विच इज रिक्वायर्ड आन्सर इथं महत्वाची गोष्ट काय फक्त सायनच्या मल्टिपलमध्ये काही पायच्या मल्टिपलमध्ये काही असू दे सायन्सची व्हॅल्यू इज ऑल्वेज झिरो ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण रिप्रेजेंट द पॉइंट ऑर्डे पेअर थ्री फायू ऑर्डो पेयर थ्री मायनस फायू पेयर मायनस थ्री फायू अँड मायनस थ्री मायनस फायव्ह इन द अर्गन डायग्राम्स अर्गन डायग्राम फाईन करायचे हे ऑर्डर पेअर चार दिलेले आहेत फाईन करूया सिम्पल आहे द कॉम्प्लेक्स नंबर्स थ्री प्लस यू आय थ्री मायनस यू आय मायनस थ्री प्लस यू आय अँड मायनस थ्री मायनस यू आर आर रिप्रेजेंटेड बाय द पॉइंट ए ऑफ थ्री फायू बी ऑफ थ्री मायनस फायव्ह सी ऑफ मायनस थ्री फायव्ह अँड डी ऑफ मायनस थ्री मायनस फायव्ह रिस्पेक्टिवली ऍज इन द फॉलोइंग फिगर ओके एज इन द फॉलोइंग फिगर ओके पाहूया आपण आता पॉईंट लोकेट करूया आपण ओके म्हणजे आपण काय एक्स एक्सिस काढला वाय एक्सिस काढला इकडे वन टू थ्री फोर फाईव्ह इकडे मायनस वन मायनस टू मायनस थ्री आयनस वन डायग्राम व्यवस्थित काढून घेतलेली आहे आता व्यवस्थित फक्त पॉईंट प्लॉट करायचे ओके ए ऑफ थ्री फाईव्ह मग काय असणार आहे थ्री आणि फाईव्ह ओके ए ऑफ थ्री फाईव्ह आणि ए ऑफ थ्री फाईव्ह मग कसं लिहिणार आहे थ्री प्लस फाईव्ह आहे ठीक आहे बी ऑफ किती थ्री मायनस फाईव्ह एक्स एक्सिसला थ्री परत हे वाय म्हणजे इकडे येणार आहे ओके थ्री मायनस फाईव्ह म्हणजे काय थ्री मायनस फाईव्ह आहे पॉईंट दिलेला आहे ठीक आहे नंतर सी काय मायनस थ्री मग इकडे येईल मायनस थ्री फाईव सी ओके आणि कस तो कसं लिहिणार मायनस थ्री प्लस फाईव्ह आय आणि डी मायनस थ्री मायनस फायव्ह म्हणजे इकडे येईल ओके मायनस थ्री मायनस फाईव्ह इकडे येईल म्हणजे येणार काय येतं बघा डी मायनस थ्री मायनस फाईव्ह लिहिणार कसं मायनस थ्री मायनस फाईव आय ओके ठीक आहे मग काय असणार आहे इथं म्हणजे मायनस थ्री मायनस फाईव्ह असे हे डायग्रॅम व्यवस्थित तुम्हाला पॉईंट दिले असतील तर कॉम्प्लेक्स फॉर्मचा यूज करून हा डायग्राम आपली पूर्ण झालेली आहे मगाशी आपलं थोडं चुकलं होतं मी काय सांगितलं होतं आर्ग्युमेंट ऑफ झेड इन अँड कॉर्डर पाहिलं होतं त्यामध्ये आपण मगाशी सांगितलं होतं चुकून झालं की इथं फोर्थ कॉर्डरमध्ये ए पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह असेल त्यावेळेसच अँगल काय असतो थ्री पाय आपण टू 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 पाय आणि ते थर्ड मध्ये काय असणार आहे ए आणि बी निगेटिव्ह असेल तर थर्ड मध्ये असतो ओके ए आणि बी काय निगेटिव्ह असेल तर थर्ड मध्ये असतो तिथे थोडीफार मिस्टेक झाली होती ते व्यवस्थित बघा ओके ए आणि बी दोन्ही तुमचे निगेटिव्ह असतील तर ते थर्ड थो मध्ये असतील त्यावेळी अँगल काय असणार आहे पाय टू थ्री पाय पॉइंट टू ओके ठीक आहे इथे आपला आर्गन डायग्राम आणि मॉड्युलस हा पॉइंट संपलेला आहे त्यावरील एक्झाम्पल मी तुम्हाला देईन ते प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा तुम्ही ओके नेक्स्ट लेक्चरला आपण पोलर फॉर्म एक्सपोनेशियल फॉर्म तसेच क्यूब रूट ऑफ युनिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर रिलेटेड आर्टिकल पाहणार आऊट ओके थँक्यू सो मच